Oh, what a catch. तर मी हरवलोय गाईस आय गेस, कारण हा रूट नव्हता जेव्हा मी खाली गेलो होतो तेव्हा. आणि मी जेव्हा परत वर आलो तेव्हा वेगळंच काहीतरी दिसतंय मला. सो हे गाईस, वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल. तर आज आपला आहे डे टू कोकणातला खारेपाटण गाव. खारेपाटणमध्ये एक्झॅक्टली माझं गाव आहे वयणगणी. आणि आज आता आम्ही चाललोय, आज म्हणजे जस्ट आता आम्ही निघतोय आंब्याच्या बागामध्ये. जर तिकडून आम्ही जाणार नदी, लाईक प्रॉपर नदी नाही बोलू शकत, जे नदीचे छोटे छोटे फ्लो असतात, जो नदी का छोटा छोटा फ्लो येतं ना गाईस, वापरून लोक जा रे जिकडे फिशिंग वगैरे करतात, खेकडे वगैरे पकडतात. खेकडे मोस्टली जे आहेत ते रात्रीच्या टायमाला बाहेर येतात. तर आता खेकडे वगैरे आपल्याला बघायला भेटणार नाही, जर बघायला भेटले तर ऑब्व्हियसली बात आहे मी व्हिडिओमध्ये टाकणार ते. तर आता आम्ही जातोय नदीच्या, लाईक सॉरी नदीच्या बोलतोय, आधी आम्ही जातोय आंब्याच्या बागेमध्ये. मग तिकडनंच आम्ही जाणार नदीचे जे फ्लो आहेत वगैरे छोटे, त्याला व्हाळा असं म्हणतात मराठीमध्ये. तर आता जाऊ आणि बघू. आणि घरचा सिनेमॅटिक गाईस मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. आणि माझे काका बघा पाटी वेट करतायत, मी जस्ट व्लॉग बनवतोय. तर आता जाऊया पाटी. आणि इकडनंच तो रस्ता आहे जस्ट मी तुम्हाला काल दाखवला होता, जो वरच्या साईडला रूट जातो तिकडनं मला जायचं आहे. आणि तिकडनं एसटी वगैरे पण जी आहे मी तुम्हाला दाखवीन, कारण खूप दिवस झाले मी पण नाही बघितली. जेव्हा मी ट्रॅव्हल करत होतो गावच्या साईडला तेव्हा जस्ट मी बघितलं होतं. तर आता निघूया आंब्याच्या बागेत. इकडे बघायला एवढं क्रेझी वाटतं ना, म्हणजे जे घर वगैरे कन्स्ट्रक्शन वगैरे ते बघायला खूप मजा येते. आणि इकडचा जो स्पेशली रूट आहे, लाईक मातीचा रूट आहे पूर्ण, तर हे पण बघायला खूप बरं वाटतं. आणि लाईक एवढं हीट नाही होत आहे गावी, सध्या तरी आज गरमी आहे, कारण काल सकाळी पाऊस पडत होता जेव्हा मी जस्ट गावामध्ये एंट्री घेतली होती. आणि गावची लोकं मला असे बघतायत घरातून की हा मुलगा काय करतो आहे, रील वगैरे बनवतात, व्हिडिओज वगैरे बनवतात, आणि त्यातून लोकांना व्ह्यूज भेटतात. एवढंच वाटतं जस्ट गावच्या लोकांना. आणि माझे काका आधीच बोलले, मेरे चाचाने जस्ट बताया की अपने को बहुत चलना पडेगा. अँड मी आप लोगों को जो रस्ता बता रहा था, जो ऊपर का रूट था अँड आप लोग जो नीचे से है वो सेम है. मैं आप लोगों को दिखाता हूँ कैसे, तुम्हाला दाखवतो तुम्ही कसं ते सेम है. जस्ट आम्ही फिरून आलो आहे, बाकी काय नाही. हे बघा तुम्हाला ऑनचा आवाज आला. तर हा जो आहे तो वरचा रूट आहे ना, बघा हाच तो रोड आहे. एसटी येते का पाटी? नाही, ओमनी कार आहे, ओमनी किडनॅपर लोकांची कार आहे. ओके, तर आता मी जंगलमध्ये आलो आहे गाईस. आणि तुम्हाला मी व्हाळा दाखवतो. तर बघा जी छोटी नदी बोलू शकता आपण, जे फ्लो असतात नदीचे बेसिकली त्यांना म्हणतात व्हाळा. तर आता तरी आम्ही एंट्री केली आहे जंगलमध्ये. तर बेसिकली हा जो पाईप आहे, या पाईपने जे घरोघरी पाणी जातं आणि खाली विहीर पण आहे. ये जो पाईप दिखाया मैंने गाईस, ये पाईप से घरों में पाणी जाता है, लाईक सुबह पाणी जब आता है घर में तो यही वो पाईप है. ये बहुत डिपेंडेंसी वाला पाईप है. अभी से मेरे को पसीना आना स्टार्ट हो गया, हाफ भी ट्रैक नहीं हुआ अभी तक. और मेरे चाचा आ गया कि जाते जा रहे. रूट देखो बस यहाँ का, मैं जितना हो सके उतना व्यू दिखाने को ट्राई करूँगा, मेरे से भी ज़्यादा. आई गेस हम लोग पहुँच चुके हैं. अच्छा, तो यहाँ से स्टार्ट होता है हम लोग का भाग. म्हणजे इकडनं आमचा भाग स्टार्ट होतो. आता ते जे वॉल लावले तुम्ही बघू शकता पाठीमागे, तिकडून ते बघू आता कुठपर्यंत आमचे बाग आहेत, कुठपर्यंत आमची झाडं वगैरे आहेत. बघून तरी मोस्टली मोठंच वाटतं. एक व्ह्यू बघून घ्या तुम्ही जंगलातला. स्ट्रगल बघा स्ट्रगल. तर आता आम्ही जातोय काहीच तिकडे, तुम्ही बघू शकता पाणी आहे. सॉरी इकडे इकडे बघा जस्ट. ह्यालाच वाळा म्हणतात. मी फर्स्ट टाइम बघतोय, फर्स्ट टाइम बघतोय. अनुज आहे गाईस, ह्याच्यासोबत मी आलो आहे खाली. वर्दी प्लेस आहे गाईस, बहुत वर्द आहे. मी निचे जाने को ट्राय करेंगे हम लोग, खाली जायला बघूया. पुढे आहे और आगे चलना है, अजून पुढे जायचं आहे. फक्त चालत राहा, जंगलात लीच मजा. हे बघा हे सगळे आंबे खराब आहेत, खाली पडलेले आहेत. हा एक आहे प्लस, हा एक आहे प्लस, बोला तिथं गरजच नाही. इकडे एवढे सारे आंबे आहेत ना गाईस, खूप सारे आहेत. हे बघा इकडे त्याला मुंग्या लागलेत.
हा बघा इकडे एक आहे. असे किती आंबे वेस्ट झाले असतील म्हणजे पडून. बहुत सारे आंबे कैसे फिर और ये सारे वेस्ट हो चुके हैं क्योंकि नीचे गिर चुके हैं. हाँ बाबा इकड़े फनस पन है. फनस भी है गाइस इधर. ये देखो ये खराब हो चुका है. ये उसका ट्री. तो बघा अनुज तिकडे पोहोचला पण तो माझी वाट बघतोय. हा बघा एक मासा दिसला. हा बघा ये एक दिख गया गाइस. ये देखो दोनों जा रहे. ये देखो अभी थोड़ा भी हिलूंगा ना मैं तो सब चले जाएंगे. जस्ट हम लोग शांत उभे आहेत म्हणून ती लोक आले. आता हे बघा आता किती आले बघा. हे बघा अभी बहुत सारे आ चुके. अभी क्लिअरली दिख रहे. हे बघा शेवटी कचरा दिसलाच. एवढी चांगली जागा असून पण लोक ह्याला लाईक असं घाण करायला ट्राय करतात. चलो तो इतने आम निकाल के रखे. एंड ये देखो यहाँ पर भी है. मेरे चाचा जस्ट लेके गए कोणी वरून घेऊन गेले माझे काका आंबे आणि एवढे काढलेत. अजून वरती काढत आहेत तुम्ही बघू शकता. काढले त्याने. अरे इकडे पण खूप सारे आहेत. हे बघ हाताने काढू शकतोय. तो इसने जस्ट काजू तोडा. यहाँ पर भी आहे आणि आधीचे जाते नीचे गिर चुके. काही झालं मी डायरेक्टली घरी नेणार नाही. मला खायला ट्राय तर केलं होतं पण जसे काका बोललेला खाऊ नको डायरेक्टली. हा वरचा जो पाट आहे काजूचा हा जेवणामध्ये वगैरे यूज करतात प्लस याला भाजून पण खातात. तुम्ही कसं आता एवढ्या एरियाचे लाईक सिनेमॅटिक्स वगैरे बघा. आणि लाईक तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर तुम्ही मला फॉलो करू शकता इंस्टाग्रामवर. माझं इंस्टाग्राम इथेच कुठे दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या इंस्टाग्रामची लिंक टाकेन आयडीची. तिकडे जाऊन पण तुम्ही जे शॉर्ट्स वगैरे व्हिडिओ आहेत कोकणातले मी बनवले ते तुम्ही जाऊन बघू शकता. आप लोग गाइस इंस्टाग्राम पे मेरे को फॉलो कर सकते हो. आय नो अगर आप में से बहुत लोग अगर मेरे को फॉलो करते हो तो वेल एंड गुड है. अगर नहीं करते तो जाओ मेरे को चैनल पे सब्सक्राइब करो सबसे पहले क्योंकि हम लोग 6000 सब्सक्राइबर के काफ़ी क्लोज है. एंड ये डे टू है मेरे गाँव का लाइक ये व्लॉग का सॉरी. एंड यहाँ पे जैसे मैं अभी 4 दिन हूँ तो देखता हूँ मेरे कंटेंट बिल्कुल भी मिस नहीं करना है कारण कोकणात एवढा कंटेंट है जेवढा बनवते तेवढा कमी है. आणि हा मी काजू आता सध्या तरी घरी नेला ट्राय करीन किंवा घरीच नेतोय मी या काजूला कारण मला खालचा पाट परत खायचा आहे. ज्युसी पाट आहे खूप तर खायला मजा येणार. आणि हा वरचा आपण भाजून खाऊ घरी. तर आता इकडचे सिनेमॅटिक्स बघा एवढ्या एरियाचे गाईस. आणि ते काका अजून आंबे सोडत आहेत झाडावर जे चढलेले मगाशी ते. आणि गाईस थोडंफार इकडे रिस्की पण आहे लाईक चालायचं कुठे पाय ठेवायचं कुठे नाही ते पण कळलं पाहिजे. आता मी डायरेक्टली तुम्हाला सांगू शकत नाही कारण मी आता जंगलातच आहे आणि हे जंगल आहे ॲट दी एंड. तर इकडनं कधी काही येऊ शकतं आपण सांगू नाही शकत म्हणून आपण थोडं लाईक अवेअर राहायला पाहिजे जेव्हा आपण जंगलामध्ये अशा जागेवर येतो. आपण को काहीच थोडं अवेअर राहणं पडतं आहे जेव्हा आप लोग जंगल में वगैरे जाते हो जंगल साईड वगैरे क्योंकि ॲट दी एंड हे जंगल आहे. तो कुछ कह नहीं सकते किधर से कुछ भी आ सकता है. बट ये सारी चीज़ें मेरे को अपनी बोलनी चाहिए क्योंकि मैं वही प्लेस पे खड़ा हूँ. एंड आप लोग एक चीज दिखाता हूँ. वेट ये पता होगा तो यहाँ से मैं निकलता हूँ जितना जल्दी हो सकता है कि मैं काफी क्लोज खड़ा था वो जगह के. मैं खूब जवळ होता त्या प्लेसचा. तर गाइस हे बघा मुंग्यांचं घर चीटियों का घर है. ये जो ब्लैक चीटी आ रही है सारी बाहर इसमें से. तो अभी हम लोग काजू जमा कर रहे हैं. आता मैं काजू गोळा करते आणि मी जस्ट एवढेशेच करू शकलो. त्याच्या पुढे पण करणार आहे. काजू दिसणार नाही. ओ व्हॉट अ कॅच. गाइस आता मी परत आले वाड्यात कारण माझे हात खराब झाले चिकट चिकट झाले ते काजू वगैरे गोळा करून. आणि इकडे जे मासे तुम्हाला मी मगाशी दाखवू नाही शकलो कारण आम्ही डायरेक्टली एंट्री घेतली पाण्यामध्ये त्यामुळे. आणि ते आता जस्ट इकडे एकदम क्लिअरली दिसत आहेत मला कारण मगाशी लाईक आम्ही एंट्री केली तुम्हाला मी जस्ट सांगितलं तसेच ती लोक गायब झाले सगळे आवाज ऐकून. तर आता बघूया तुम्हाला मी मासे दाखवतो आणि माझे हात पहिले साफ करतो धुवून घेतो. पहिले गाईस मी मेरे हात साफ कर लेता हूँ क्योंकि ये थोडे चिकट चिकट हो गए. चिकट चिकट मतलब थोडे गमी टाईप हो गए. तर गाईस जस्ट मी इकडे हात ठेवलं आहे आणि हे मासे आहेत ते टच करून जात आहेत हाताला. तर खूप वेगळंच फील होते. मीच जमा केले तंबे कारण हे खाली पडलेले होते तर हे चांगले दिसले मला म्हणून मी उचलले आणि आता हे घरी घेऊन जातो आम्ही. ओके तर गाईस बघा हा छोटासा धबधब आहे. जस्ट आम्ही त्या वाळाच्या बाजूनी आलो तर इकडे लाईक याचा एंडिंग पार्ट आहे. पुढे पण जातो
तो यहाँ से धबधबा है गाइस, ये इसका भी पानी बहुत फ्रेश है। तो इसके सिनेमैटिक्स देखो अभी। ओके इधर गाइस, इकडे म्हणजे खूप मोठा नाही बट छोटासा एक धबधबा आहे आणि तिकडे पाणी पण खूप फ्रेश आहे, लाईक कमी जस्ट कोंड वगैरे धुतलं आणि इकडे फ्रेश झालो। आणि इकडची वाईब तुम्ही बघा, प्लस सिनेमॅटिक्स बघा, इकडचे खूप चांगले असणार आहेत। तर तिकडे जी वाळ होती तिकडनं आम्ही जस्ट म्हणजे त्याच्यात जवळ आहे तर जास्त लांब नव्हतं। तर इकडचं आता तुम्ही सिनेमॅटिक्स बघा, जे मी चालत जाऊ इकडनं बाहेर, तर इकडे पण खूप बरं वाटतं आहे ॲज कम्पेअर टू दॅट वाळ। ह्याला रतांबे असं म्हणतात मराठीमध्ये, तुम्हाला माहितीच असेल। तर ह्याच्यापासून कोकम एक्स्ट्रॅक्ट करतात या फ्रूटपासून। हे नॉर्मली पण खातात ना असंच का? नॉर्मली नाही खात, दाताला लागतं काय? ओके, तो गाइस ये फ्रूट है, इसको मराठी में रतांबा बोलते हैं। इससे जो कोकम होता है उसको एक्सट्रैक्ट करते हैं। तो ये भी एक अच्छी चीज़ है जो इन्फॉर्मेशन देने मिली आप लोगों। तर आता अजून पुढे जाऊया, बघूया काय काय बघायला भेटतं आपल्याला। अजून वाटेतून जात होतो, इकडून येत होतो, तर हे बघा, हे लाजाळूचं झाड आहे। आता जर ह्याला मी टच करीन ना तर हे बंद होईल स्वतःहून। हे बघा, हे खाली गेलं। तसंच एक दुसरा पण ट्राय करूया। हे बघा, हे पण खाली गेलं। हे बघा, हे स्वतःहून बंद होतात पानं। लाजाळू झाड बोलते गाईस इसको मराठी में। अगर मैं इसको टच करता हूँ तो ये खुद से बंद हो जाता है। आप लोग देखना अभी, ये देखो नीचे के साइड का, मतलब है इसको बोलते मराठी में कि हा झाड लाजतो जब आपण ह्याला टच करतो तेव्हा। हे बघा, हा प्रूफ आहे कोकणातला। तर हे सगळं आपल्याला इकडेच बघायला भेटणार, असं मुंबईमध्ये काही भेटत नाही। जर असेल तर सांगा मला, प्लेस माहीत नाही बट हे क्रेझी थिंग आहे। हे बघा, स्वतःहून बंद होतो तो। तर चला आता पुढे जाऊया। हे बघा, हे बघा इकडे पण। तर आता मी निघतोय घरच्या रस्त्याला। चला तर आता घरी जायची वेळ आली आहे गाईस। ओके तर गाईस, माझा इकडे फ्रेंड बनलाय, तुझं नाव काय? आदी। आदी, मग नंतर काय? नंतर काय? मग बरोबर ना आदी? यस। सबस्क्राइब करायला बोल। शेअर सरप्राईज। सरप्राईज, सरप्राईज, तू सरप्राईज दिलास त्या लोकांना। सपर करायस बोल, मला येत नाही बोलता। सबस्क्राइब, सबस्क्राइब, सरप्राईज, 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 सरप्राईज देणार आम्ही तुम्हाला। गाईस आता आपण जातोय मंदिरात। सो गाईस अभी मी जा रहा हूँ मंदिर में, तर आता जाऊया आणि बघूया गाईस तिकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं आहे। आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, हा रोड आहे जस्ट इकडनं एस टी गेली। मी तुम्हाला जो वरचा रूट दाखवतो नेहमी घराच्या बाजूनी, तो हा रूट आहे। इकडनं जस्ट एक एस टी गेली आणि त्याचा मला व्हिडिओ काढायला नाही भेटला कारण नो लक जस्ट। तर आता जाऊया आणि बघूया की कसं मंदिर आहे तिकडचं सिनेमॅटिक्स वगैरे। ओके तर गाईस आता आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या बाहेर, लाईक बघा इकडे स्टेअर्स वगैरे आहेत। आता आम्ही एंट्री घेतो आतमध्ये आणि हा जो फ्रेंड आहे ह्यानीच मला रूट दाखवलं आहे, लाईक तिकडचा रस्ता दाखवला आहे। ह्याला प्रॉपर माहिती होतं, हे मंदिर आहे त्याचं रूट ह्याला माहिती होतं कारण हा आधी आला आहे गावी। ह्याला 1 month झालं येऊन। किती दिवस झाले तुला गावी येऊन? किती दिवस झाले? 1 महिना। 1 महिन्यापासून तू इथेच आहेस? हो। आणि गाईस आता मंदिरात जाऊया, लाईक अभी हम लोग पहुंच चुके हैं गाईस। तो अभी मंदिर में जाते हैं, अंदर एंट्री करते हैं। एज यू कॅन सी इकडे विठ्ठलाची मूर्ती आहे। ओके तर गाईस मी मंदिरातून जस्ट बाहेर आलो आणि हातचा आपला जेवढा व्लॉग आहे, लाईक हातचा आपला जेवढा पण व्लॉग होता तो आज इकडेच एंड करूया कारण हा व्लॉग मे बी खूप मोठा होऊ शकतो। तर मी ह्याला एवढंच ठेवायला लाईक मला आवडेल कारण जास्त जर मोठा व्लॉग झाला, मी जसं मागच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की जर जास्त मोठा व्लॉग झाला तर तुम्ही पण बोर व्हाल, म्हणून मी एक हा सेकंड पार्ट काढतो डे 2 चा, जे काही आपले व्लॉग असतील ते।
तर हा डे टू ब्लॉग राहिला, याचा टायटल वगैरे जे काही असेल ते तुम्ही बघा आणि मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये हा ब्लॉग कसा वाटला. कारण आजच्या ब्लॉगमध्ये मी खूप काही कवर केलं, जिकडे जिकडे मी गेलो जंगलामध्ये वगैरे आंबे फणस जे काही होते तुम्हाला दाखवले. आणि उद्या मी जाणार आहे आजोबांच्या गावी, जे माझ्या मम्मीच्या पप्पांचं गाव आहे तिकडे मी उद्या जाणार आहे. ते गावाचं नाव आहे काही शिरोली. तर उद्या शिरोलीमध्ये आम्ही सकाळी निघणार, तेव्हा पण मी ब्लॉग शूट करणार आहे डे थ्रीचा. तर बघूया तो ब्लॉग कसा होतो आणि आजचा ब्लॉग आपण इकडे सेंड करूया. मला कमेंटमध्ये सांगा गाईस कसा वाटला ब्लॉग. तर चला बाय, स्टे ट्यून्ड फॉर डे 3. बाय गाईस.